विद्यार्थी मित्रांनो आपण राजू बर्वे यांचा दुपार हा पाठ पाहत आहोत मनात आलं म्हणून या पुस्तकातून हा पाठ घेण्यात आलेला आहे सकाळच्या उल्हासानंतर आणि प्रसन्नतेनंतर सूर्याच्या तेजाने तडपत असलेले माणसे प्राणी पशू पक्षी झाडे या सर्वांवरती उन्हाचा काय परिणाम होतो ते दुपार या पाठात परिणाम केलेलं आहे आणि जेव्हा सूर्य हा डोक्यावरती आलेला असतो त्यावेळेस मध्यान्ह झालेला असतं आहे आणि सुरू होते या विश्वाची दुपार या जगाची दुपार संपूर्ण सु संपूर्ण जग जे आहे त्या प्रकार सूर्याच्या तेजाने तेजाडून जाते तेजाडून जाणे प्रकाशमान होणे सगळा असमंत हा सूर्याच्या तेजानं तेजाडून जातो आणि माझ्याकडे पाहिलं असतं डोळे जाळून टाकीन जणू अशी काहीतरी असं काहीतरी सूर्य आपल्याला सांगत असतो आपल्या कर्तृत्वानं डिपवून टाकलं असतं त्याने संपूर्ण पृथ्वीला आणि त्याच्याकडे पाहण्याची सुद्धा हिंमत होऊ नये अशी ही दुपार शेतकऱ्याचे दुपार कशा पद्धतीचे असते ते आपण पहिल्या पॅरेग्राममध्ये पाहूया शेत शेतकरी भल्या पहाटेपासून कामाला गेलेला शेतकरी हा दुपारी एखाद्या वडाच्या किंवा पिंपळाच्या मोठ्या झाडाखाली बसून थोडी गण थोडी विश्रांती घेत असतो त्याच्या लक्ष्मीने आणलेली भाकरी ही सुखदुःखाच्या चर्चा करत असताना तो घेत असतो त्याची लक्ष्मीसुद्धा त्याने केलेल्या श्रमाची मेहनत त्याने केलेली मेहनत पाहून कृतकृत्य होत असते आणि त्यांच्या सुखदुःखाच्या गप्पा या चाललेल्या असतात आणि त्यांच्या गप्पांकडे दुपार कृतकृत्य होऊन पाहत असते त्यानंतर त्यांच्या डोळीवरच्या झाडांवरती असलेला पक्ष्यांचा किलबराट आता थांबलेला असतो अशा झाडांच्या सावलीत बिचारे पक्षी देखील थोडीशीच कावेना विश्रांती घेत असतात सकाळपासून प्रयत्न करून दाणा पाणी गोळा केल्यानंतर ते आता झाडांच्या फांद्यामध्ये विसावलेले असतात सुद्धा आपलं फिरणं आल्यानंतर गुटरगोट थांबून कुठेतरी छपरांच्या सांधीत शांत झालेले असतात प्राण्यांना देखील ही दुपार अशा पद्धतीची असते जंगलातील प्राण्यांची दुपार जी असते ती अशा पद्धतीची असते की प्राणी दिवसभर आपली भटकंती करून ग्रहण करून शांतपणे बसलेले असतात आणि त्यांनी उद्याच्या अन्नाची जी भ्रांत आहे ती टाकून दिलेली असते आणि छान आराम करा असं जणूका ही दुपार यांना समजावत असते